रस्ते के बाजू जो भी अंगड़ी नहीं रहना, दुकान पे नहीं रहना बोल के सरकार का आदेश है। पर्स चोरी हो रहा है, मोबाइल चोरी हो रहा है, पूरा सुपर मार्केट में पांडे मार्केट, कपड़ा मार्केट, चप्पल बाजार, चेना मार्केट, चौपाटी और महाराजा होटल, हर रोड पे जो फुटपाथ बनाया है लोग जाने के लिए, वहाँ पे मार्केट में लोग बंडी लगा शेड मार के तो मार्केट में व्यापारी कर रहे हैं, और उसके अंदर चप्पल मार्केट में रोड का ऊपर बंडी लगाते हैं, उससे सुपर मार्केट में लोग को बीबी बच्चे जाने के लिए बहुत तकलीफ हो रहा है। और ट्रैफिक हो, एक दिन दो दिन सीटी मार के सबको बाहर निकलते हैं, बाद में फिर वही दुकान लगाते हैं। घोराटा नया सिस्टम घोराटा कर रहे, क्यों गोटी का क्यों बोलो तो ऑफिसर लोग काम छोड़ के गोटी खेल रहे, ऑफिस में टाइम पास कर रहे गोटी खेल के। This video presented by Al Sharia PU College for Boys and Girls, MSK Mill Road, Al Sharia PU College for Girl at Muslim Chowk, Bijgori, Gulbarga Girls PU College, opposite Makkah Masjid, Basveshwar Colony, Al Sharia BSc Degree College for Girls, Yadula Colony, and Al Sharia Public School powered by LED, Old Jewargi Road. Admission are open, contact for details. आज कलबुर्गी नगर में आज हम लोग कर्नाटक बीदी व्यापारी संगठन तरफ से, आज कल्याण कर्नाटक कन्नड़ पर संगठन, आज हम लोग दोनों झंडी में आज शुद्धि गोष्ठी करे सो है। शुद्धि गोष्ठी करने का उद्देश्य क्या है बोलो तो, जो हमारा कलबुर्गी नगर में जो रोज़ रोज जो जनसंख्या जास्त हो रहा है, और हमारा सुपर मार्केट में जो बीदी व्यापारी लोग का जो रास्ते पे जो बीदी व्यापारी बंडी लगा के जो दुकान लगा रहे, उसका जितना प्रॉब्लम हो रहा है गुलबर्गा में, तो इसीलिए इशू लेके हम लोग आज बीदी व्यापार राज्य देश के साथ ही हम लोग शुद्धि गोष्ठी करने के लिए हम लोग यहाँ पे शुद्धि गोष्ठी करें। शुद्धि गोष्ठी में हमारा बीदी व्यापारी का राज्य अध्यक्ष जगन्नाथ सूर्यवंशी और कन्नड़ पर संगठन का अध्यक्ष मंजुनाथ नालवार, दत्तू बास्की, विठल वालिकर और हमारा सब लोग मिलके आज हम लोग आज शुद्धि गोष्ठी कर रहे हैं। हमारा बेड़ी के क्या है बोलो तो, गुलबर्गा में जो हमारा 7 डिवीजन महानगर पालिके लोग बनाना बोल के 2015-16 में मंजूर हुए से 15 में आज तक 7 डिवीजन नहीं करे, और उसके अंदर जो मार्केट में जो रास्ते में जो फुटपाथ बनाया है लोग जाने के लिए, वहाँ पे मार्केट में लोग बंडी लगा शेड मार के तो मार्केट में व्यापारी कर रहे हैं, और उसके अंदर चप्पल मार्केट में रोड का ऊपर बंडी लगाते हैं, तो वहाँ पे लोग भी जाना, रास्ते के ऊपर गाड़ी भी जाना, वाहन भी जाना, तो एक्सीडेंट हो रहा है, पर्स चोरी हो रहा है, मोबाइल चोरी हो रहा है, पूरा सुपर मार्केट में पांडे मार्केट, कपड़ा मार्केट और चप्पल बाजार, चेना मार्केट और चौपाटी और महाराजा होटल गंज और सोने की अंगड़ी दुकान पे, हर रोड पे तो रास्ते के ऊपर तो जो व्यापार कर रहे हैं, उससे सुपर मार्केट में लोग को बीबी बच्चे जाने के लिए बहुत तकलीफ हो रहा है। जो लोग जाके गाड़ी लगाए तो झगड़ा क्यों लगाते हैं, हमारा दुकान है तो जाके पूछे तो पुलिस को, ट्रैफिक वाले को बता तो बोलो तो ट्रैफिक वाले को हम इतना पैसे देते हैं, महानगर वाले ऑफिसर को पैसे देते हैं, तो इसीलिए तो महानगर पालिका आयुक्त क्या कर रहे हैं, डीसी मैडम क्या कर रहे हैं, पुलिस आयुक्त कमिश्नर क्या कर रहे हैं, तो आप लोग धर्म है तो आप इतना एडवर्टाइज हो रहा है गवर्नमेंट आज लोग के परेशान है। सुपरमार्केट में तरकारी मार्केट में लोग हवा तरकारी बेचने के टाइम आवाज करते हैं, लाल है टमाटर ऐसा चिल्लाते हैं तो, पर यहाँ मंदिर जो हनुमान मंदिर है तो जो हमारा इटल मंदिर है, दत्त मंदिर है, वो दत्त मंदिर के आजू बाजू बहुत व्यापार करते हैं, गाड़ी लगाते हैं, वो मंदिर जाने को भी लोग को रास्ता नहीं है। तो चौपाटी में जो हमारे के लिए जो जगन्नाथ सूर्यवंशी साहब ने 15-20 साल से होराटा करके जो बीदी व्यापारी लोग रास्ते के ऊपर थे होते, जो हमारे पी सुनील सर को पकड़ के वहाँ पे जो मिनिस्टर नगर अभिवृद्धि मिनिस्टर रोशन बेग को पकड़ के साहब के पास जाके रिक्वेस्ट करके वहाँ जेल के जो जूना जेल था वहाँ पे जागा निगित करे। आप बीदी व्यापारी लोग जो 200-300 लोग है रस्ते के ऊपर भेजा तो जो भी प्रॉब्लम होगा, एक्सीडेंट होगा, जो भी होगा, आपको इंश्योरेंस रहेगा, आपको कुछ नहीं मिलेगा, आपके बीबी बच्चे रोड पे आएंगे, आप रोड के ऊपर धंधा करेंगे तो आपको जान को प्रॉब्लम है, रस्ते के ऊपर कोई भी गाड़ी आके तुम्हारे ऊपर चढ़े तो प्रॉब्लम होता, रस्ते के बाजू जो भी अंगड़ी नहीं रहना, दुकान पे नहीं रहना बोल के सरकार का आदेश है। तो इसीलिए जगन्नाथ सूर्यवंशी के नेतृत्व में आपको जूना जेल के ऊपर प्लेस मिलने के बाद भी वहाँ कोई भी जाते नहीं, क्यों नहीं जाते बोले तो वहाँ महानगर पालिका की गलती है, वहाँ पे मूलभूत सौकर नहीं है, लाइट नहीं है, रास्ते नहीं है, शौचालय नहीं है, पानी नहीं है, वहाँ डेवलपमेंट नहीं है, तो वहाँ पे जो खुद पैसा डाल के दुकान लगे सो है। जो चप्पल बाजार में जो नया बिल्डिंग है चप्पल मार्केट के सामने, तो चप्पल के बाजार के दुकान के सामने जो कॉम्प्लेक्स है वो 99 ईयर्स के थे, 25-30 साल में वो बिल्डिंग गिरने के जैसा हुआ है,
वो लोग को क्या करे, चौपाटी में 100-150 दुकान बांध के दिए है वो लोग शिफ्ट करो बोल के, अभी तक एक दुकान वाले भी वहाँ शिफ्ट नहीं हुए। वहाँ पूरा दुकान शेड रेडी हुए है, लाइट करंट है, सब कुछ है। वहाँ पे चटपटी क्या चल रहा है, शराब पी रहे, औरत को ला रहे, गलत काम हो रहा है, तो वो भी एक्शन नहीं ले रहे। सरकार का पैसा नहीं है वो, लोग का पैसा, टैक्स के बांधे सो पैसा है। तो वहाँ पथरा सेट पूरा सत्यानाश हुआ पानी आके, तो कोई शिफ्ट नहीं कर रहे। ये गलती किसका है, महानगर पालिका का है। और ट्रैफिक हो, एक दिन दो दिन सीटी मार के सबको बाहर निकालते हैं, बाद में फिर वही दुकान लगाते हैं, फिर वही आवाज करे बोले तो हम लोग उसको पैसा देते, हमारा पीछे वो है, हमारा पीछे एमएलए है वो है बोल के। इसीलिए मैं दक्षिण एमएलए, उत्तर एमएलए, जिले उस्तवरी को विनती करता हूँ, आप भी गुलबर्गा में और जिला अधिकारी, महानगर पालिका आयुक्त और कमिश्नर, तीनों जन और मिनिस्टर, एमएलए और मिनिस्टर, जरा सुपर मार्केट में एक दो तीन दिन रोड मार के आप स्पर्ट और वहाँ पे विजिट दिए और लोग को देखे, और उन लोग को दीदी व्यापारी को जो प्रॉब्लम नहीं होने का जैसा, वो लोग को जो जगह दिए सेंट्रल जूना जेल पे, वहाँ पे शिफ्ट करो बोल के हम विनती कर रहे हैं। क्यों बोल तो अगले महीना तीन ईद है, गणपति, दशहरा, दीपावली, तीनों हब्बा है, तो लाखों, 2-3 लाख लोग वहाँ पे मार्केट में, और मार्केट में खरीदी करने आते हैं। तो रास्ते के ऊपर ऐसे ही रहेगा तो वहाँ नहीं जा सकता, कुछ भी नहीं सकता, रोज डेली चोरी होता है, प्रॉब्लम होता है। इसीलिए आप लोग वहाँ शिफ्ट करिए, रोड के ऊपर पब्लिक को तकलीफ मत करिए, आने जाने को पब्लिक को तकलीफ मत करिए बोल के हम लोग मंडे के दिन महानगर पालिका के सामने जो निविनंत होराटा, नया सिस्टम होराटा कर रहे हैं। क्यों गोटी का क्यों बोलो तो ऑफिसर लोग काम छोड़ के गोटी खेल रहे, ऑफिस में टाइम पास कर रहे, गोटी खेल के वो लोग काम नहीं कर रहे, आराम से बैठते एसी में बैठ के, वहाँ मार्केट में जो हो रहा नहीं हो रहा, क्या जब हफ्ता आता हो, जब हफ्ता लेते हैं वहाँ के एसी में बैठ के गोटी खेल के बोल के, वो जो 7 डिवीजन है और वहाँ पे जो मार्केट में जो रास्ते के ऊपर बैठे सब कुछ शिफ्ट करना बोल के नहीं करे बोलो तो हम लोग मंडे के दिन से आगे, फिर मंडे के दिन से होराटा चालू है, जब तक मार्केट क्लीन नहीं होता जब तक होराटा करने के लिए कन्नड़ा पर संगठन, कर्नाटक बीदी व्यापारी संगठन, राज्य अध्यक्ष जगन्नाथ सूर्यवंशी नेतृत्व में हर दिन होराटा होता है। इवतु कर्नाटक राज्य बीदी व्यापारी संघ वतियिंद पत्रिकागोष्ठी मूलक ತಿಳಿಸೋದೇನೆಂದರೆ, ಕಲಬುರಗಿ ಮಹಾನಗರದಲ್ಲಿ ಹೃದಯ ಭಾಗ ಆದಂಥ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇದೆ. ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ ಬೀದಿ ಬದಿ ಮೇಲೆ ಕುಂತು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದಂಥ 200-300 ಸಿರ್ಪ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ಗುಲ್ಬರ್ಗ ಇದ್ದರೆ ಅತಿ 10-12 ಸಾವಿರ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಗಳು ಹೃದಯ ಭಾಗದಂಥ ಗುಲ್ಬರ್ಗದಲ್ಲಿ 200-300 ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಅದರಲ್ಲಿ ಹಣ್ಣು ಹಂಪಲು ಮಾಡೋರು, ತರಕಾರಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಸ್ಟೇಷನರಿ, ಬಟ್ಟೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡೋದು, ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ. ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಸರ್ಕಾರ ನಿಯಮಾವಳಿ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ಸ್ಥಳವನ್ನು ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಚೌಪಟ್ಟಿ ಹಳಿ ಜೇಲ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹಳಿ ಜೇಲ್ನಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಶರಣಪ್ರಕಾಶ್ ಅವರು ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಗುರುತಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿನ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ, ಇಲ್ಲಿನ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಕೂಡಿ ಶಿಸ್ತಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಮಾಡಿದಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಕೈ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಸ್ವಚ್ಛಾಲಯ, ನೀರಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ, ವಿದ್ಯುತ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅವರು ಕಾಟಾಚಾರಕದ ಸ್ಥಳ ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ, ಜುನಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಇನ್ನೋರಿಗೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಮತ್ತು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದ ವರ್ಗಾಯಿಸ್ಕೆಸಿಗೆ ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ತರೋದಾಗಿಲ್ಲ. ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಂಚಾರಿದವರು, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಅಲ್ಲಿ, ಕಮಿಷನರ್, ಜಿಲ್ಲಾ ಆಡಳಿತ ಅಲ್ಲಿ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಚಪ್ಪಲ್ ಬಜಾರ್ ಆಯಿತು, ಭಾಂಡಿ ಬಜಾರ್, ಕಿರಾಣ ಬಜಾರ್, ಜನತಾ ಬಜಾರ್, ಸಿಟಿ ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ಏನು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ವಿವಿಧ ವಸ್ತುಗಳು ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಜಾರ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗಬೇಕು, ನೆಮ್ಮದಿಲಿಂದ ಅವ್ರ ವಸ್ತು ಖರೀದಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು, ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಲ್ಲಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಹೆಸರು ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕು, ಕಾನೂನು ಗಳ್ಳೇನಿದ್ರು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರು. ನಾನು ಸದಸ್ಯದೇನೆ, ಟಿ ವಿ ಸಿ ಕಮಿಟಿ ಮೆಂಬರ್, ಪಟ್ಟಣ ಮಾರಾಟ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಘದ್ದು, ಅದ್ರ ಕಮಿಟಿನೇ ಅದ. ಇವರು 3-4 ತಿಂಗಳಿಗೆ ಯಾವಾಗ ವರ್ಷ ಮನೆ ಬಂದಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊತಾರೆ. ಮೀಟಿಂಗ್ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಮೀಟಿಂಗ್ದಾಗ ಏನು ನಿರ್ಣಯ ಪಾಸ್ ಆದಂತೂ ನಡೆಯಲ್ಲ. ಅವರು ಮಾಡೋಣ ಜೂನಲ್ ಅಂತಾರೆ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ತಳ ಅಂತದ್ರೆ ಇಡೋರು, ಹಾಗೆ ಹೋಗೋರು. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗೋದು ಯಾವಾಗ, ಈಗ ದಸರಿ ಹೊಂಟದ, ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬ ಹೊಂಟದ, ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ಬರ್ತದ ಮಾರ್ಕೆಟಿಗೆ. ಮಾರ್ಕೆಟ್ ಕ್ಲೀನ್ ಇದಿರಬೇಕು, ಸ್ವಚ್ಛತೆ ಇರಬೇಕು, ಶಿಸ್ತು ಇರಬೇಕು. ಫುಟ್ಪಾತ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮೇಲೆ ಜನಗಳು ನಡೆಯೋದಂತ ಅವರೇ ಇರಬೇಕು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಇರಬಾರ್ದು. ನಮ್ಮ ವ್ಯಾಪಾರ ಅಂತ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ನಿಗದಿಪಡಿಸಿದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಶಿಸ್ತು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ. ಸಂಚಾರಿ ಟ್ರಾಫಿಕ್ ಹೆಚ್ಚಾಗ್ಯದ, ಅದರಲ್ಲಿ ಏನೇನಲ್ಲ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಪ್ಲೇಯರ್ಗಳು, ಮೊಬೈಲ್ ಆಗೋದು, ಪಿಟ್ ಪ್ಯಾಕೆಟ್ ಆಗೋದು, ರಾಬಡಿ ಆಗೋದು, ಕೆಲವು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗೋದು, ಭಾಳಷ್ಟು ಅನಾಹುತ ಆಗ್ತವೆ. ಅನಾಹುತಕ್ಕೆ ಕಾರಣೀಭೂತರು ಯಾರು, ಈ ಕಮಿಷನರ್ ಪೊಲೀಸರು, ಮತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅದಕ್ಕೆ ನಿಗಾ ವಹಿಸಿ
ತಳಮಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಗೈಡ್ಲೈನ್ ಕೊಡಬೇಕು, ಶಿಸ್ತು ಮಾಡಬೇಕು, ಶಿಸ್ತಾಗಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡಬೇಕು ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ. ಮತ್ತು 7 ಜೂನಲ್ಲಿ ಅಂತ ಗುಲ್ಬರ್ಗದಾಗ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಶ್ರೀಕಾಂತ್ ಕಟ್ಟಿ ಮನೆ ಆಯುಕ್ತರು ಇದ್ದಾಗ ಬೆಂಗಳೂರಿನ ಹೋಗಿದ್ರು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಗೈಡ್ಲೈನ್ 14-15 ಬಂದದ ರಾಜ್ಯದಾಗೆ ಬಂದದ ಅಂದ್ರೂ ಭೀ ಈ ವರ್ಷ ಐತಿ, 10-9 ವರ್ಷ ಐತಿ, ಇನ್ನೂವರೆಗೂ ಒಂದು ಜೂನಲ್ ಗುಲ್ಬರ್ಗನಾಗೆ ಇಲ್ಲ. ಕಣ್ಣಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾಡ್ಲತ್ತರ ಅದು ಕೇರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಇದೆ, ದೊಡ್ಡ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ತರಕಾರಿ ಮಾರೋರು. ಇದು ಬೀದಿ ಮೇಲೆ ಕುಂತು ಮಾಡೋರಿಗೆ ಯಾವುದೂ ಆಸರೆ ಸೌಲಭ್ಯ ಇಲ್ಲ. ಅವರು ಜನಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಬಿಸಿಲು ಮಳೆ ಗಾಳಿ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೂ ಭೀ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟು ಜನಸೇವೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಬೀದಿ ಪಾಲೆ ಮಾಡ್ಯಾರ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಲಿಂದ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು ವಂಚಿತರಾಗ್ಯಾರ, ಸಂಪೂರ್ಣ ವಂಚಿತರಾಗ್ಯಾರ. ದಯವಿಟ್ಟು ಏನದ ನಾವು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮೂಲಕ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿನೂತನ ಹೋರಾಟವನ್ನು ಒಂದು ಸೋಮವಾರ ದಿವಸ ನಾವು 11:00 ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೆವು. ವಿನೂತನ ಹೋರಾಟ ಅಂದ್ರೆ ಅದು ಗೋಟಿ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ MLAಗಳು ಇದಕ್ಕೆ ನಿಗಾ ವಹಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅನಾಹುತ ಅದಾಗೆ ಬರೋರು ಈ ಇದು ಆಗಿದೆ ಅಂತ. ಮತ್ತು ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಶಿಸ್ತು ಮಾಡಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಅನುಕೂಲ ಕೊಡಬೇಕು, ಸಂಘಿಗೂ ಒಂದು ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡಬೇಕು, ಕಾನೂನು ಚೌಕಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಶಿಸ್ತು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ನಾವು ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ಮಾಡೀನಿ. ಎಲ್ಲರೂ ಮಧ್ಯಮ ವರ್ಗದವರು ಮತ್ತು TV ಚಾನೆಲ್ ಪತ್ರಕರ್ತರ ವರದಿಗಳು ಸಹಕಾರ ಇರಬೇಕು. ತಾವು ಕೂಡ ಕಮಿಷನರ SP ಬಳಿ, ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಬಳಿ ಹೋಗಿ ಕೇಸಿಗೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ಇಶ್ಯೂ ಅದ. ಇದು ಸಂಘಟನೆ ಮಾಡೀವಿ, ನಮ್ಮದಲ್ಲ. ನಾವೆಲ್ಲರ ದೇಶದಿಂದ ನಾವು 100 ಹೋರಾಟ ಮಾಡಿವಿ ಅಂದರೂ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ. ನಾವು ಇದು ಭಾಳ ಬೇಸತ್ತಾಗಿ ನಾನು ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದು ಇವತ್ತಿಗೆ ಮುಗಿಯಲ್ಲ, ಇದು ಅಲ್ಲಿ ವರ್ಗಾವಣೆ ವರ್ಗಾಯಿಸೋವರೆಗೂ ನಾನು ಬಿಡಲ್ಲ. ಇದು ದಯವಿಟ್ಟು ತಮ್ಮದು ನಮ್ಮ ಸಹಕಾರಿ ಪತ್ರಿಕಾ ಮಾಧ್ಯಮದವ್ರದ್ದು ಅಂತ ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಧನ್ಯವಾದ. ಇದು ಸೆಡ್ ಆಗಿ 15-ದಾಗ ಹಾಕಿರೋ ಸರ್. ಅದು 16-ದಾಗ ಅಂತೀವಿ. 16-ದಾಗ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಭೀ ಒಂದು 850 ಸೆಡ್ಗಳು ಅದ. 850 ಸೆಡ್ ಅವ ಅಂದ್ರೆ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ದುಡ್ಡಲಿಂದ ಅವರು ಡಬ್ಬಗಳು ಹಾಕೊಂಡ್ರ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮಳಿಗೆಗಳು ಕಟ್ಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅವ್ರು ಅದು ಕಟ್ಟಿಲ್ಲ ಕೂಡ ಅಂದ್ರು. ಕೆಲವು ಗಟ್ಟಿದ್ದ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಅವರು ಡಬ್ಬಿಗಳು ಹಾಕೊಂಡ್ರ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಅನುಕೂಲ ಇಲ್ಲ. ವಿದ್ಯುತ್ ಅನುಕೂಲ, ನೀರಿಂದು ಸ್ವಚ್ಛಾಲಯ ಅಲ್ಲಿ ಶಿಸ್ತು ಸ್ವಚ್ಛ ಇಲ್ಲ. ಅದು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ. ಸಂಚಾರಿ ಪೊಲೀಸರು ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಎತ್ತಂಗಡಿ ಮಾಡಿ ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಷ್ಟೋ ಸಾರ್ವಜನಿಕ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಒಳ್ಳೆ ಇಶ್ಯೂ ಅದ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿಸ್ತೀನಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ. This video presented by Al Sharae PU College for Boys and Girls, MSK Mill Road, Al Sharae PU College for Girl at Muslim Chowk, Bijgori, Gulbarga Girls PU College, opposite Makkah Masjid, Basveshwar Colony, Al Sharae BSc Degree College for Girls, Yadula Colony, and Al Sharae Public School powered by LED, Old Jewargi Road. Admission are open. Contact for details.